नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आज स्टार सवाल. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. नाकेबंदी दरम्यान 80 लाखाची संशयित रोकड पकडली. आता बातम्या सविस्तर देत्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राष्ट्रीय आयोगाच्या मार्गदर्शनात सर्वत्र नाकेबंदी व तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून प्रत्येक आंतरराष्ट्रीय चेकपोस्ट निगराणी पथक SST वाहने तपास करीत असताना 2 4-चाकी वाहनामध्ये 80 लाखाचा रोकड मिळाली असल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र मध्य प्रदेश RTO चेकपोस्ट सातनूर येथे स्थिर निगराणी पथक SST वाहने तपासणी करत असताना दुपारी 2:30 MH 49 VB 0801 4-चाकी वाहन क्रमांकाच्या वाहन 30 लक्ष रुपये आढळून आले. सदर वाहनाचे चालक पलाश माहेश्वरी यांच्याकडून मालकाचे नाव राजेंद्र जिजामल सावल वय 57 वर्षे राहणार संसार मध्य प्रदेश. दुसऱ्या घटनेत 3:30 दरम्यान वाहन क्रमांक MH AG 6961 होंडा सिटी या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनातून 50 लक्ष रुपये आढळून आले. सदर वाहनाचे मालक कैलास सुधा राहणार बेर्डी तहसील संसार मध्य प्रदेश हे आहे. सदर दोन्ही घटनेमध्ये एकूण रक्कम 80 लाख रुपये ताब्यात घेऊन रक्कमची जप्ती पंचनामा करून सदर घटनेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. आज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आंतरराज्य जी आपले तपासणी पथक आहे त्या स्थिर तपासणी पथकाला SST टीमला आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान 2 वाहनांमधून एका वाहनातून 30 लाख आणि दुसऱ्या वाहनातून 50 लाख असे रोख रक्कम मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येताना त्या ठिकाणी आढळली. त्या वाहनांचे आणि त्यासोबत असलेली कागदपत्र तपासले असतात ती आम्ही पुढील अधिक तपासणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ते आयकर विभागाचे अधिकारी नागपूर यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाचे नाव काही ती सकृतदर्शनी प्राथमिक दृष्ट्या इथले सावनेरमध्ये जे जिनिंग आहे त्या जिनिंगच्या मालकांचे ती रक्कम असल्याचे निदर्शनात आलेलं आहे आणि त्यामध्ये पुढील सखोल तपास झाल्यानंतर ती रक्कम कुठल्या कारणासाठी कुठे जात होती ते आपल्याला स्पष्ट होणार. म्हणजे मध्य प्रदेशातून येत होती की मध्य प्रदेशाकडे जात होती? नाही, ती मध्य प्रदेशकडून सावनेरमध्ये येत होती. कारण असाच एक प्रकार घडलाय सर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मौत्या रामटेकलाही याच पद्धतीचं 50 लाखाची रक्कम मिळाली आणि ती शेवट मग ती व्यापाऱ्याची होती. तर आपण याचा सखोल तपास करणार? हो, याचा पूर्ण सर्व दृष्टिकोनातून तपास या ठिकाणी केला जाणार आहे. त्या ह्याच्यामध्ये सध्या आता आपल्याकडे सहाय्यक विक्रीकर आयकर आयुक्त जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तपासणी पथक पण सावनेरमध्ये आलेलं आहे आणि त्यांची त्यांनी तपासणी चालू केली. आपण बघतो सर की सातनूरवर जे एकदम हाय प्रोफाईल हायटेक असं आपण एक युनिट उभं केलेलं आहे तिथे CCTV कॅमेरे सगळ्या व्यवस्था असून सुद्धा असा प्रकार घडून राहिलेला आहे तर त्याच्यावर आपण काही सक्तीने लक्ष द्या. हो, त्या ठिकाणी आम्ही अधिकारी सगळ्या विभागाचे अधिकारी त्या पथकामध्ये आहेत. पोलीस विभाग आहे, महसूल विभाग आहे, पंचायत समितीचे आहेत, कृषी विभागाचे आहेत, म्हणजे असा सर्व प्रकारचे अधिकारी त्या पथकामध्ये 24 तास आपण ठेवलेले आहेत. 8-8 तासाचे त्यामध्ये आपण ड्युटी लावलेले आहेत आणि तिथे व्हिडिओ कॅमेरा 24 तास असणार आहे. त्यासोबतच CCTV कॅमेऱ्याची पण आपण सोय त्या ठिकाणी करणार आहोत. आपण बघतोय सर की मध्य प्रदेश ही एक सीमा झाली, दुसरी एक रामटेकला येते देवलापारवरून, परंतु या दोन मधातून एक संसारवरून 2 मार्ग येतात जे जंगली रस्त्याने येतात आणि तिथून या प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात होतात. जसं गौवंश पळवण्याचं कार्य आहे आणि निवडणुकीच्या माध्यमामध्ये हा जंगली रस्ता मोठ्या यांनी उपयोगात आणला जातात. तिथे काही आपण ड्रोन वगैरे सारखं काही एखादं उपक्रम लावून त्याच्यावर आपण पाळत ठेवू शकतो? हा, त्याबाबत देखील आम्ही विचार केलेला आहे. ही माहिती आम्हाला आंतरराज्य जे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक थोड्याच 2-3 दिवसापूर्वी झाली महाराष्ट्र राज्याची आणि मध्य प्रदेश राज्याची, तर त्यामध्ये निश्चित केलेलं आहे की ज्या फॉरेस्ट एरियामधनं जे अशा पळवाटा आहे चोरवाटा आहे तर त्या ठिकाणी पेट्रोलिंग आता ह्या येणाऱ्या आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक होईपर्यंत दोन्ही राज्याची निवडणूक होईपर्यंत ही वाढवली जाणार आहे. त्या चोरवाट्यावरती देखील त्या ठिकाणी वन विभागाचे पोलीस विभागाचे आणि महसूल विभागाचे पथक तपासण्यासाठी तस्करांवर लक्ष देण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी
त्या ठिकाणी आपल्याला कार्यरत झाल्याचे पाहायला मिळते. नाही सर, आपण बघतो पुष्कळदा असं होते की आपण पेट्रोलिंग करतो, परंतु ती जी वाट आहे ती फक्त वन विभागाच्या उपयोगाकरता आहे आणि तिथे खासगी वाहनं बिलकुल चालू शकत नाही हा नियम असून सुद्धा त्या वाटांचा भरपूर उपयोग घेतला जातो. ते त्याच्यामध्ये जे कोणी कायद्याचा नियमांचा भंग करेल त्याच्यावर कडक कारवाई आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे करण्यात येईल. त्याच्या कुठल्याही पद्धतीचा मुलाहिजा त्या ठिकाणी ठेवला जाणार नाहीये. तरी आमची सर्व जनतेला विनंती आहे की आपण जे काही आपल्याला त्या ठिकाणी दररोजचे दैनंदिन आपला व्यवहार करायचा आहे तो सर्व नियमांचं पालन करून करावा, पारदर्शी करावा. जसं रात्री आम्ही रात्री पेट्रोलिंग आमची पण ड्युटी होती, आम्ही त्या रस्त्याने आलो, त्याने सांगितलं 12 वाजे पर्यंत आमची ड्युटी आहे सेंडेमध्ये कडेमध्ये आणि पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये सेंडे होता. त्याने सांगितलं रात्री 12 वाजे पर्यंत आमची ड्युटी आहे, पुण्याची काही गॅरंटी नाही. 2 दिवसांपर्यंत ही काय आमचे जे सांगितलेलं आम्ही 8 तासाच्या ड्युटीज लावलेले आहे. तिकडे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आहे, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुणाची ड्युटी कधी आहे त्यांना पण हे नसतं. आमचे जे पथक प्रमुख आहेत तहसीलदार सावनेर हे निश्चित करतात की कुठल्या 8 तासामध्ये कुणाची ड्युटी आहे. ते रँडमली ते सगळं निश्चित केलं जातं. वेळेवर अगोदर माहिती राहणार नाही की कुणाची ड्युटी आहे आणि या कामावर आळा बसेल, जेणेकरून तिकडे अचानक तपासणी करायला ते ठिकाणच्या त्यांना शक्य व्हावं. सर, आपण बघून राहिलो की निवडणूक जाहीर होतात पैशांचा आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा हे होऊन राहिलेला आणि येणारी जी निवडणूक आहे मला वाटते खूप याला एक वेगळं वळण जाणार आहे. त्याकरिता आपण आमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत काय एक मेसेज देऊ शकता? नागरिकांनी त्यांचा मतदानाचा जो हक्क आहे तो निर्भय पद्धतीनं बजवावा यासाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे. तिथे कुणावरही कुठल्याही पद्धतीचा आमिष दाखवणे, पैसे असतील, काही वस्तू असतील, दारू असेल इत्यादी प्रकारे जर कोणी करत असेल तर ते तात्काळ निवडणूक आयोगाचे अधिकारी, आम्ही सहाय्यक निवडणूक देणे अधिकारी आहे, निवडणूक देणे अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब आहेत, कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते आमचे मतदान केंद्रावरचे जे देखील अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांपर्यंत आपण अशी जर नजर बाब निदर्शनात आणून दिली तर तात्काळ आमच्याकडे कारवाई करण्यासाठी आम्ही 3 स्थिर तपासणी पथक, 3 फ्लाइंग स्क्वॅड आहेत, भिंती पथकं, 3 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम तयार केलेले आहेत, त्याचबरोबर 40 आमचे सेक्टर ऑफिसर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा आम्ही एका विधानसभा मतदारसंघासाठी त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि पूर्ण प्रशासन मतदारांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी जागरूक आहे. आणि याच्यासाठी काही आपण काही फोन नंबर किंवा असे काही आपण संकेतस्थळ ठेवले आहे की त्याच्यावर आपण तक्रार केली की त्याचा निराकरण? निवडणूक आयोगाने 1950 1950 हा टोल फ्री क्रमांक सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिलेला. त्या ह्याच्यावर 24 तास त्या ठिकाणी आपण तुमच्या मोबाईलवरून किंवा फोनवरनं कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं म्हणणं सांगू शकता, सूचना सांगू शकता, तक्रार करू शकता. सगळ्यासाठी आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नंबर आहे तो 1950 जो नंबर आहे तो महाराष्ट्रासाठी आहे आणि तो जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयामध्ये तिथं कॉल सेंटर आहे, 24 तास तिकडे ऑपरेटर असतात आणि तुम्हाला तुमच्या तक्रारीवरचे हे पण कळवलं जातं काय झालं. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार फिक्स न्यूज स्टार सवार.